आज सर्व महाराष्ट्राला एक आदर्श घेण्याचे गोष्ट आहे. बघा, आज कोणाला 4 वर्ष झाले असतील तो संपत असेल, कोणाला 5 वर्ष झाले असतील तो संपत असेल, कोणाला 10 वर्ष झाले सर्व्हिस तो संपत असेल. पण आमच्या हिंगोली आगाराचे माननीय हेड मेकॅनिकल साहेब आपले प्रमुख कारागीर आजाबाई 1985 साली त्यांची जॉईनिंग डेट आहे आणि त्यांच्या आता फक्त अवघे 17 दिवस रिटायरमेंटला सेवानिवृत्तीला फक्त 17 दिवस राहिले. मित्र, तरी या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आज आपल्याला किती आदर्श आहे, कारण हे सांगून गेलंय एसटी आतापर्यंत एसटीच्या निर्मितीत हा सर्वात महत्वाचा पावला आहे. मित्र, कारण या माणसाने सर्व आयुष्य एसटीच्या सेवेत खर्चीकरण केलेलं आहे आणि एक आदर्श निर्माण केलेला आहे. चळवळ कशी असते, चळवळीत व्यक्तीने कसं असावं, चळवळीत व्यक्तीने कसं काम करावं, त्याचे ध्येयधोरणे काय असतात या व्यक्तीकडून शिकून घ्या. कारण या व्यक्तीचा हात नुसता हिंगोली आगाराच्या पाठीवर नसून सर्व महाराष्ट्राच्या पाठीवर आहे. कारण आज आपलं विलिनीकरण झालंच पाहिजे आणि विलिनीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा व्यक्तिमत्व मी रिटायर होत नाही. कारण आज 17 दिवस राहिले म्हणजे खूप दिवस झालेत, कारण 17 दिवसात 170 वेळेस मित्र आपण विलिनीकरण घेऊ. कारण आज या माणसाचे आपल्यावर उपकार नाहीत, काय आहेत परोपकार आहेत. कारण कसं माहितीये का, आज मला तर माझे सर्व्हिस फक्त 17 वर्ष झाले मित्र, पण आज माणूस 1985 साली एसटी मध्ये दाखल झाला सेवेत आणि भक्ताचा त्यांचे 17 दिवस राहिलेत. तरी या माणसाचा आदर्श घ्या आणि यांचं एकच म्हणणं आहे, जोपर्यंत माझ्या लेकराला राज्य शासनाचं विलिनीकरण करून घेत नाही राज्य सरकार तोपर्यंत मी माझ्या आसनावर या ठिकाणी उपोषणा ठिकाणी मी ठाम आहे, ठामच राहीन आणि ठामच राहणार. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, कोण म्हणताय देत नाही, कोण म्हणताय.